आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प आणि ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामात ठाणे शहर आणि दिवा भागातील 1448 वृक्ष बाधित होणार आहेत। त्यांपैकी 1267 वृक्षांचे पुनरोपण करण्याचे नियोजन करत ठाणे महापालिकेने त्यासाठी जागा निश्चित केल्या असल्या तरी उर्वरित 181 वृक्षांवर मात्र कुऱ्हाड चालवली जाणार आहे। ठाणे शहरात सध्या मेट्रो प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे। घाटकोपर ते गायमुख अशी मेट्रो मार्गिका तयार केली जाते। एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पामध्ये वागळे आणि वर्तकनगर भागातील महामार्गालगतचे 54 वृक्ष बाधित होणार असून यासंबंधीचा प्रस्ताव एमएमआरडीएच्या ठेकेदाराने पालिकेला दिला आहे। या प्रस्तावानुसार 46 वृक्षांचे येऊर परिसरात पुनरोपण केले जाणार आहे तर 4 वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली जाणार आहे। उर्वरित 4 वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे।